Peace Channel. अरे बाई आली गावात, आता पेव नाही ते तुला घालाया पेवात. बाई आली गावात, 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 घालाया पेवात. बाई आली गावात, तुला घालाया पेवात. आता लक्ष्मीबाई उठल्या नाही, बाई आल्या गावात, तुला घालाया पेवात. पेवात पेवात का गारीत यायची परिस्थिती नव्हती म्हणल्या, पेवात घालण्यासाठी आल्या. असू द्या, माझ्यापेक्षा वडील धरेत, मी जास्त बोलणार नाही. बोलणार नाही, कारण आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्यांना काय बोलायचं ते बोलले. पुन्हा आपल्या भागात आलेले आहेत म्हणून मी जास्त बोलणार नाही. काय चाललंय गंगूबाई, काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे जाण्याची करू नका काही. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे जाण्याची करू नका काही. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे जाण्याची करू नका काही. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय नको बाई, गावाकडे जाण्याची करू नका काही. काय चाललंय गंगूबाई, गावाकडे जाण्याची करू नका. काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे करू नका जाण्याची काही. काय चाललंय गंगूबाई, गावाकडे करू नका जाण्याची काही. उद्या येईल भर सोडणार नाही, उद्या येईल भर सोडणार नाही. आज येईल भर सोडणार नाही, उद्या येईल भर सोडणार नाही. उद्या दिवसभर सोडणार नाही, उद्या दिवसभर सोडणार नाही. उद्या दिवसभर सोडणार नाही, उद्या दिवस. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे जाण्याची करू नका काही. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे जाण्याची करू नका काही. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे करू नका जाण्याची काही. काय चाललंय लक्ष्मीबाई, गावाकडे करू नका काही. काय रंग निर्माण झालाय, सखळ दैवाचे दैवत उभे असे या रंगात. रंग लुटा माझ्या बाप, शुद्ध भावे खरे मग. नाही पहिले कोटेच नव्हते काही, लक्ष्मीबाई पहिले कोटेच नव्हते काही. चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्येच होते पायी. कानोबा तेरे 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 येते कही. बारसीची ढालगज निर्माण झाली, तिने पहा एवढी ख्याती केली. अमरपुरी तिची घरकुली, कानोबा तेरे तेरे तेरे. ती मुळची कर्णा कुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी. आण तो जन्मला तियेचे उद्धरी. आईस तियेचे नवल पाही, कानोबा तेरे तेरे तेरे. दोघे बी उठेला त्यानं काही बी बोलायला सुरुवातीलाच. मला जास्त बोलताना नाही बोलणार नाही म्हणल्या. काय म्हणल्या की उठल्या उठल्या गंगूबाई म्हणल्या, वशी काय कुठं काय बोलावं हे कळत नाही मला. वाटतं एवढं वय झालंय मला सांगायची पाळी येऊ नये, आणि मी सांगायच्या त्यांना लायक सुद्धा नाही, पण थोडं तरी बोलणार आहे मी. कारण का कुठं काय म्हणावं हे सुद्धा कळलं नाही.
सुरुवातीलाच म्हणालात वशिका वशिका, अजून तर सुरूच झालं नाही. म्हणून हा गंगूबाईचं भाषण नदी लाकाशिवाय बात नाही, वडापाशिवाय मोकळं ठोकर बोलणाऱ्या दिसत. लाकाशिवाय बात नाही, वडापाव शिवाय खात नाही. काल पर्वती अशाच तिकडं नांदेडला गेल त्या भारुड म्हणायला, दोघे जणीने विचार केला चला नांदेडला बोलवलं फडसर ना भारुड म्हणाय. जाता जाता निर्षा दुधाचा खवा बनव डोसक्यावर गतुडं घेतल्या गेल्या नांदेडला. नांदेडला आल्याच्या नंतर फोन करून विचारायला पाहिजे खव्याचं मार्केट कुठं आहे, मला सांगायचा मुद्दा काय कुठं काय म्हणाव कळलं पाहिजे, हे पटवून द्यालोय तुम्हाला. खव्याचं मार्केट कुठं आहे नाही कुणाला फोन केला, डायरेक्ट टोपलं घेऊन गेल्या. ज्या ठिकाणी उंदरा मारायचं पुढ्याचं टोपलं माणूस घेऊन बसलं होतं त्याच्या बाजूला ह्या दोघींनी खव्याचं टोपलं ठेवलं. काय आणि मोठ्याना वरडा लागल्या, खव्याचा प्याडा 60 रुपये पाव. बाजूवाला म्हणायचं खाल्लं का मरतय, मातीच आहे आता इथं. मला सांगायचा मुद्दा काय कुठं काय मानव कळायला पाहिजे हे सांगालो मी. त्यांचा दोघीचा विधान का चालू ताई, खव्याचा प्याडा 60 रुपये पाव, बारशीचा प्याडा 60 रुपये पाव. बाजूवाल्याने उंदराची पुढे हातात घ्यायची, खाल्लं का मरतय. एक गिराई घेऊ दिल नाही ह्यांच्याकडे एक सुद्धा. म्हणून गंगूबाई मला जास्त बोलता येणार नाही, मोवडील दारे बोलणार सुद्धा नाही. म्हणून ती मुळची कर्णा कुमारी हिचा बाप तो ब्रह्मचारी, तो चल मला तिचे उदरी ऐसे पाहता नवल परी कानोबा तेरे तेरे तेरे. तो तिसी शिवला नाही वांच करपीन झाली पायी, आणि व्याली अशी 5-25 पोरे तिही ऐसी तिचे नवल पायी कानोबा तेरे तेरे तेरे. आईसी व्याली सखळ सृष्टी न पडता भ्रताराच्या दृष्टी, आणि एका जनार्दनी या गोष्टी विचारा सद्गुरूच्या मुखी कानोबा तेरे तेरे तेरे. म्हणून मला सांगायचंय गंगूबाई आणि लक्ष्मीबाई जरा महाराष्ट्रभर फिरलेले आहेत म्हणून त्यांना थोडा गर्व झाला आहे, थोडा गर्व झाला, अभिमान झाला आहे. पण ह्या परमार्थामध्ये गर्व कुठल्याच कामाचा नाही, गर्व अजिबात याला नाही पाहिजे. पण गर्व झाला ह्यांना दोघीला, आम्हाला लई भारुड येतात लई भारुड येतात, पण कुणाची किंमत कुण करू नका. म्हणून इथं या खदगावमध्ये तुम्हा दोघींना कोपरापासून हात जोडून सांगतो, काय हात जोडून न पडत तुमच्या पाया, हात जोडून न पडत तुमच्या पाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका. ए हात जोडून पडत तुमच्या पाया, हात जोडून पडत तुमच्या पाया, आशा गर्वान जाऊ नका वाया, आस गर्वान जाऊ नका वाया, आस गर्वान जाऊ. हात जोडून हात जोडून हात जोडून पडत तुमच्या पाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका वाया. हात जोडून पडत तुमच्या पाया, हात जोडून पडत तुमच्या पाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका वाया. गर्व मिसळून गेला, मिसळून गेला राजा रावणान केला, मातीत मिसळून गेला रावणान केला, मातीत मिसळून गेला. जोडून बरोबर जोडून आता जोडून गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका वाया, अस गर्वान जाऊ नका. हात जोडून पडत तुमच्या पाया, हात जोडून पडत तुमच्या पाया, पाया पाया
असगरवान जाऊन कवाया असगरवान जाऊन कवाया असगरवान गरवा बस वागा बस खाली बस खाली बस मी बोलणार नाही आणि बोलल्याशिवाय सोडणार नाही काय धैपळे सरने आमची जोड लावली की काय नाही तुझ्या वाणी मी अशी चिडणार नाही तुझ्या वाणी मी अशी चिडणार नाही हास मुख चेहरा कधी रडणार नाही लय दिवसातून घावलात या मैदानात आज मी तुला सोडणार नाही अरे बांगडे असल्या म्हणून काय झालं उद्या दिवसभर नाही परवा दिवस दिवसभर चालू दे खव्याचं गटुडं घेऊन त्या विषाच्या उंदर मारायच्या औषधाच्या बाबापाशी बसली इतकी येणाव का आम्ही इकरी ना करणाऱ्या खाल्लं की मरतय खाल्लं की मरतय येड्या गातेच्या गाते वाचावं लागतं गाथेच्या गाते वाचावं लागतं वाचून अभ्यास करावा लागतो अभ्यास करून या हृदयामध्ये साठवावं लागतं साठवून तुमच्या पुढं आठवावं लागतं तिकट मीठ लावून नटवावं लागतं आणि नाही जर पटलं तर असल्याला कटवावं लागतं नाद करणारी लय भारी कारण अभ्यास करावा ना अभ्यासानं पास व्हावं ही सर आहे पण कॉप्यावर तर सर झालेला पैसे भरून सर झाले कॉप्या करून सर झाले महाराज म्हणले पहिले कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्यच होते पाही कानोबा तेरे 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 ते तीन वेळा म्हटलेलं आहे ढालगत साधी नाही महाराज अरे झाली गर्भाची रचना ढालगत झाल्यावर गर्भाची रचना झाली धोत्रातन नाही झाली लुगड्यातन झाली नारी निंदा मत करया हा म्हणून झाली गर्भाची रचना ठाऊक नव्हतं दोघ जना तुझा बाप होता बाळ तुझा बाप होता बाळ तेव्हा तो कोठे कंटीला सिकाळ तुझी आई होती तानी तुझी आई होती तानी तेव्हा तुझा कोटेरे होता प्राणी ज्याने दिले हात पाय आणि त्यांना म्हणावं बाप माय आता मधी चुरू चुरू बंद केलं काय बोलायचं येतच नाही पुढचं म्हणून ऐकायला बसल सार गाव कोणतं गाव खातगाव परिसर ऐकायला बसल सार गाव आहो तुम्हाला सांगते मी माझं नाव गंगूबाई नॉन मॅट्रिक कराटे चॅम्पियन तुझा बुकना आहे बघ उजड असतो उजड असत उद्या संध्याकाळपर्यंत बुकना अगोदर हाय काळी मुडीचा जरा जपून वागा आम्हाला बारुड ड्युटी हाऊस क्ली हा ऐकायला बसल सार गाव आहो तुम्हाला सांगते मी माझ नाव अरे तुझ भारुड सुराला लाव एक गंगूबाई माझ नाव भारुड सुराला लाव कारी आई माझ नाव तुझ भारुड सुराला लाव आणि गंगूबाई माझ नाव तुझ भारुड सुराला लाव आणि गंगूबाई माझ नाव भारुड सुराला लाव गंगूबाई माझ नाव भारुड सुराला लाव आणि कारी आई माझ नाव पडल्यावर नको लागू तू नादाला अशी गाठ पडल्यावर नको लागू तू नादाला
हर गंगूबाई माजनाओ हर भानुर सुरालाओ करे हाय माजनाओ हर सुरालाओ गंगूबाई माजनाओ भानुर सुरालाओ करे हाय माजनाओ हर भानुर सुरालाओ गंगूबाई माजनाओ हर भानुर सुरालाओ गंगूबाई माजनाओ जाने दिले हाथ पाया जाने दिले हाथ पायत त्यांना म्हणाव बाप मायल नऊ महिने होतास पोटी तेव्हा तुला कुणी पुरविली रे रोटी आईच्या गर्भामध्ये काय सालाय नवर होतं काही